MAPS पोर्टलवर क्लेम सबमिट करताना बऱ्याच मुलांचे क्लेम जे आहेत ते रिजेक्ट होत आहेत किंवा ते रेक्टिफाय करण्यात येत आहेत. तर त्याचं एकमेव कारण आहे की त्यांनी जे बँक स्टेटमेंट टाकलेलं आहे त्याला हायलाईट केलेलं नाही आहे. तर बऱ्याच मुलांना हे कळत नाही की हायलाईट करणे म्हणजे काय असते किंवा हायलाईट कसं करायचं. तर आज आपण इथं बघणार आहोत, हे आपलं बँक स्टेटमेंट आहे इथं, आणि तुम्हाला हायलाईट कसं करायचं. एक असा पिवळ्या कलरचा तुम्हाला हायलायटर पेन घ्यायचा आहे आणि जिथं जिथं तुमच्या पगाराच्या एंट्र्या त्यावरती असतील त्याला फक्त असं हायलाईट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आणि जेवढे तुमचे 12 महिन्याच्या ज्या 12 एंट्र्या असतील जिथं जिथं एंट्री असेल त्याला आरामात असं सावकाश हायलाईट करून घ्यायचं आणि त्याची नंतर एक PDF बनवायची आणि त्या PDFची साईज 1 MB जास्त असू नये आणि त्या PDFला वर स्टेटमेंट असं नाव देणे पण आवश्यक आहे. जिथं स्टेटमेंट आहे तिथं स्टेटमेंट, जिथं डोमिसाईल आहे तिथं डोमिसाईल आणि जिथं तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तिथं कॉन्ट्रॅक्ट फॉर्म. तर आणि हायलाईट फक्त तुम्हाला स्टेटमेंटलाच करायचं आहे कारण की स्टेटमेंटमध्ये एंट्र्या खूप जास्त असतात आणि त्यातल्या फक्त 12 एंट्र्या आपल्याला चेक करायचे असतात. तर आता इथं बघू शकता की तसं जर आपण बघितलं डोळ्यांनी तर ते लवकर दिसत नाही, पण जसं आपण हायलाईट करू तर तसं ते लगेच डोळ्याला दिसतं. तर त्यांचं काम पण सोपं होते, तुमचा क्लेम पण लवकर अप्रूव्ह होईल आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तर तुम्ही जर ही चूक केली असेल की न हायलाईट करता जर आधी सबमिट केलेलं असेल स्टेटमेंट वगैरे तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल किंवा रेक्टिफायसाठी येईल. तर तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही, कारण की जरी रिजेक्ट झाला किंवा रेक्टिफायसाठी आला तर तुम्ही त्याला रिसबमिट करू शकता. पण रिसबमिट करताना ती चूक पुन्हा करू नका. या प्रकारे तुम्ही तुमचं जे स्टेटमेंट आहे त्यातील तुमच्या पगाराच्या ज्या काही एंट्री असतील त्याला तुम्ही हायलाईट करा, म्हणजे जेणेकरून ते लगेच त्यांच्या डोळ्यात येईल, त्यांना त्याचं टॅली करायला सोपं जाईल आणि तुमचं काम पण लवकर होईल. तर या व्हिडिओने जर तुमची काही मदत झाली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आता पोहोचवा.